अहमदनगरला 2019 मध्ये मिस्टर इंडिया ठरलेल्या अजिंक्य गायकवाड याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं त्याचा धक्का बसून अजिंक्याचा मृत्यू झाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय. हा घडलेला प्रकार 4 दिवसांनी उघडकीस आला. नगर शहरातील विनायक नगर येथील घरात ही घटना घडलीय. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्यानं अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता. याबरोबरच 2019 साली दिल्ली इथे झालेल्या मिस्टर इंडिया ग्लोबल स्पर्धेत अजिंक्याने सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत मिस्टर इंडियाचा खिताब पटकावला. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्याचे मित्र आणि फॉलोअर्स यांना मोठा धक्का बसलाय. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्याचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय. त्या दिवशी 5 वाजता तो सोफ्यावर आई संग बोलत असताना हॉलमध्ये सुरसूर आवाज येत होता म्हणून तो पाहत गेला. जी केबल हाय टेन्शन वायरून घरामध्ये आली होती, खिडकीला ती लटकत होती, ते आमच्याही लक्षात नाही तिथं शॉर्ट उतरल किंवा काय होईल. माझ्या घरामध्ये छत्री होती, त्याच्यामुळे त्या केबलचा मी कधीच उपयोग केलेला नाही आहे. ती पावसांच्या आणि वाऱ्यामुळं ती खिडकीला अशी लटकत असल्यामुळं स्पार्किंग व्हायची. ती स्पार्किंग कशाची म्हणून मुलगा पाहायला गेला. तिथं टीव्हीचं आमचे बोर्ड वगैरे होते, तिथं पाहिलं ते लक्षात नाही आलं. चुकून त्याचा त्या ग्रीलला हात लागला, त्याची चारही बोटाची साल्टी तिथं चिटकून गेली आणि त्याला जोराचा 1100 किमीचं शॉट बसला. ऑन द स्पॉट गेला तो. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे MECB आणि केबल चालकाचे लोक आहे. माझा जो मुलगा गेला तो तर काही परत येणार नाही आहे. इतका हुरहल्ली मुलगा गेला, कोणतेही माता पित्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून शासनाने काय असेल नसेल ते सगळं हा प्रकार बंद व्हायला पाहिजे. माझं सरकार असून माझ्यावर अशी वेळ येऊ राहिली याचंच मला फार मोठं दुःख वाटतं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.